नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार तर सर्वपक्षीय बैठकीतून मिळाले संकेत. विनायक मेटे यांना फडणवीस यांचं आश्वासन. फडणवीस म्हणाले, राजकारणात गिफ्ट नाही, सरप्राईज गिफ्ट असतं, मेटेंनाही मिळेल. आणि शिंदे गटाच्या निरीक्षकांच्या बैठकीला शिवसैनिकांनी फिरवली पाठ. मोजके शिवसैनिक बैठकीला हजर. ठळक घडामोडीनंतर सविस्तर वृत्त. आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत चालवून चर्चा व सहमतीच्या मार्गाने विधायक कामकाज चालवावे असे आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज विरोधी पक्षनेत्यांना केलंय. सरकारच्या विधायक कामकाजाला विरोधकांची नियमित साथ मिळते, मात्र विसंगत व जनतेसाठी नुकसानकारक अजेंडा रेटून नेण्याचा प्रयत्न सरकारने केला तर विरोधक अजिबात ते सहन करणार नाहीत असे संकेत विरोधकांकडून देण्यात आले. एकूणच पावसाळी अधिवेशन वादळी ठरवण्याची चाहूल लागली आहे. येत्या 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या व किमान 18 बैठकांचे 108 तास कामकाज चालणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा सभापतींनी विविध पक्षनेत्यांची बैठक बोलावली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल आदी उपस्थित होते. बैठकांचे सत्र चालूच राहणार असून उद्या दिनांक 17 जुलै पंतप्रधानांच्या उपस्थितीत आणखीन एक सर्वपक्षीय बैठक व राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी बोलावलेली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक चांगलीच रंगदार ठरणार हे स्पष्ट आहे. विरोधकांनी अग्निपथ योजना, बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास संस्थांना दुरुपयोगासह विविध मुद्द्यांवरून सरकारविरुद्ध विलक्षण आक्रमक धोरण ठेवण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडीने चौकशी केलेला काँग्रेसचा तिळपापड झाल्याने तो पक्ष अजूनही कोपभवनात आहे. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार ओंकार चेके यांनी यवतमाळ येथील तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या एका नायब तहसीलदाराच्या गलथान कारभाराविरोधात बातमी प्रकाशित करताच त्यांना अजय गौरकर नामक तहसीलदार यांनी भ्रमणध्वनीवरून धमकी दिल्या प्रकरणी या घटनेचा ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने निषेध करण्यात आलाय. या वादग्रस्त तहसीलदारांच्या संपत्तीची चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच ठाणेदार मार्फत पोलीस जिल्हा अधीक्षक यांना देण्यात आले आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके हे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील काही विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये गेले असता त्या समस्या खरोखरच प्रलंबित आहे हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी त्याची एक बातमी बनवली आणि ती बातमी प्रकाशित केली. त्या बातमीमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की विद्यार्थ्यांचे आता शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे आणि अशा वेळामध्ये विद्यार्थ्यांचे कोणतेही कागदपत्र खोळंबू नये, थांबवू नये म्हणून लवकरात लवकर ते मिळण्यासाठी ती बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु या बातमीच्या अनुषंगाने संबंधित नायब तहसीलदार गोहकार यांनी जिल्हाध्यक्ष ओंकार चेके यांना फोन केला आणि फोनवर त्यांनी अतिशय खालच्या भाषेमध्ये त्यांना शिवीगाळ करून धमकवण्याचा प्रयत्न केला. हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर एक प्रकारचा घाला आहे आणि म्हणून अशा कृत्याचं मारेगाव ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि ज्या व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य केलं ते नायब तहसीलदार गोहकार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत चौकशी होऊन गुन्हा दाखल व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. दिग्रस शहरामध्ये झटपट श्रीमंत बनण्यासाठी लेआउट धारक व दलाल 24 तास सक्रिय झाले असून दिग्रस नगर परिषद हद्दीतील अंदाजे जवळपास मागील 2 ते 3 वर्षांमध्ये 200 ते 300 एकर काळी कसदार ओलिताच्या जमिनीमध्ये विना परवानगी विना शर्ती अटी शासनांकडून अपुऱ्या कागदपत्रांमुळे मंजुरात नसताना सुद्धा नगर परिषद दिग्रस यांच्याकडे आर्थिक हातमिळवणी करून दिग्रस शहरांमध्ये नव्याने लेआउट पाडून जास्त दराने दलालामार्फत विक्री करण्याचा गोरखधंदा दिग्रस शहरामध्ये जोमाने केला जात आहे.
या लेआउटमध्ये मूलभूत सुविधा असणे तेवढेच गरजेचे आहे, परंतु नाल्या, रस्ते, इलेक्ट्रिक पोल, पतदिव्य प्रत्येक भूखंड समोर दोन झाडे असणे शासन नियमावली आहे. परंतु या शासन नियमावलीला सुद्धा दुजोरा देऊन हरताळ भाजण्याचे काम दिग्रस नगर परिषद अंतर्गत सर्व नियम धाब्यावर ठेवून होत आहे. दिग्रस शहरातील नव्याने झालेल्या 200 ते 300 एकर सुपीक काळ्या कसदार जमिनीत लेआउटमध्ये 14 ते 15 फुटापर्यंत काळीची जमीन आहे. या लेआउटला तळ्याचे स्वरूप आल्याने या लेआउटमध्ये मत्स्य व्यवसाय सुद्धा करता येत असल्याचे विदारक चित्र लेआउटमध्ये तळ्यात साचलेल्या पाण्यामुळे दिसून येत आहे. दिग्रस शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दलाल यांनी भूखंडाचे भाव 8 ते 10 पटीने वाढवल्याने हे भाव आता गगनाला भिडालेले आहे. भूखंड विक्री करणारे दलाल यांच्याजवळ अधिकृत शासकीय लायसन नसताना सुद्धा व शासनाला दलाल ब्रोकरशिप करत असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीचं शासकीय चलन दलाल यांच्याकडून भरण्यात येत नाही. अनेक गरजू ग्राहकांना दलाल प्लॉटिंगमध्ये हे सर्वच प्लॉट गेलेले आहे, हाच प्लॉट शिल्लक आहे व त्यालाही 2-3 ग्राहक पाहून गेले आहे असा खोटारडेपणा दलालांकडून ग्राहकांना सांगून फसवेगिरीसुद्धा चालू आहे. ग्राहकांना हा प्लॉट 10 पटीने खरेदी करावा लागतो, परंतु दुय्यम निबंधक यांच्याकडे या प्लॉटचे 1 पटीनेच चलान काढून विक्री केला जाते. अशा प्रकारामुळे महसूल रेवणी विभागाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या बाबींकडे सुद्धा गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज भासत आहे. सर्वसामान्य माणसांचं स्वप्नातलं घर केव्हा पूर्ण होणार, दलालावर अंकुश कधी लागणार, दिग्रस शहरातील दलालांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती अल्प कालावधीमध्ये जमा केली आहे. संपूर्ण दिग्रस शहरातील लेआउटधारक यांनी विकास शुल्क निधीसुद्धा दिग्रस नगर परिषदेला भरलेला नाही. केवळ स्वतःचा वैयक्तिक आर्थिक लाभ घेऊनच फायली मंजुरी करण्यात आल्या असल्याची चर्चा जोरात होत आहे. तर विकास शुल्क निधी करोडो रुपये थकीत असूनसुद्धा नगर परिषद अंतर्गत कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. राजकारणातले गिफ्ट हे कधी घोषित केले जात नाही, तर ते सरप्राईज गिफ्ट असते. विनायक मेटे यांना सरप्राईज गिफ्ट दिले जातील, मलाही सरप्राईज गिफ्ट दिले गेले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांना आश्वासन दिलं आहे. विनायक मेटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील YB चव्हाण सेंटर येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शेकडो शिवसंग्रामचे कार्यकर्त्यांसहित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार भारती लवेकर व इतर नेते उपस्थित होते. तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विनायक मेटे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजकारणातले गिफ्ट हे कधीच घोषित केले जात नाही, तर ते सरप्राईज गिफ्ट असते. मेटे यांना सरप्राईज गिफ्ट देण्यात येईल. मेटे यांच्यामध्ये नेतृत्वाचे बीज लहानपणापासूनच आहे. जो प्रवास त्यांनी केला आहे तो एकट्याच्या हिमतीवर केला आहे. त्यांनी अनेक संघर्ष केले, त्याचबरोबर मराठा आरक्षणावर त्यांनी केलेली कामेसुद्धा फार मोठी आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक आले असताना आमदार संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोजकेच पदाधिकारी हजर असल्याने फाटक यांचा हिरमोड झाल्याची चर्चा राठोड समर्थकांमध्ये सुरू आहे। शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटाकडून शिवसेना आपलीच दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। आज दिग्रस दारवा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात शिंदे गटाचे निरीक्षक आणि ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र फाटक सकाळी शहरात दाखल झाले। संभाव्य पदाधिकारी व उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी ते आले होते। एक दिवसाआधीच बंडखोर आमदार राठोड गटाकडून पदाधिकाऱ्यांना जनसंपर्क कार्यालयात हजर राहण्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती। सध्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक आले असताना आमदार संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोजकेच पदाधिकारी हजर असल्याने फाटक यांचा हिरमोड झाल्याची चर्चा राठोड समर्थकांमध्ये सुरू आहे। यावेळी शिंदे गटाकडून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थी सेना पदाधिकारी, बोटावर मोजण्या इतकेच पदाधिकारी हजर होते। ठाण्यावरून आलेल्या शिंदे गटाचे निरीक्षक फाटक यांनी काही अर्ज देखील भरून घेतल्याची माहिती आहे। पुढे यवतमाळ एकनाथ शिंदे गटाचे समर्थक मोठा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे। वीकेबी न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यासह गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आज दुपारी 12 वाजेपर्यंत गिरणा धरणात 91.82% पाणी साठा झाला आहे, त्यामुळे धरणाचे 2 दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले आहे। 2476 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत असल्याने गिरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणात सुमारे 92% जलसाठा झाला आहे। जुलै महिन्यातच धरण 92% भरण्याची ही पहिलीच वेळ आहे। धरणातून सुरुवातीला 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। त्यानंतर आज शनिवारी दुपारी धरणाचे वक्रद्वार क्रमांक 1 व 6 प्रत्येकी 1 फुटाने उघडण्यात आले आहे। त्याद्वारे नदीपात्रात एकूण 2476 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे। धरणामध्ये येणाऱ्या पावसाची आवक बघता पावसाचा विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे। गिरणा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, नागरिकांनी नदीत जाऊ नये व तसेच गुरेढोरे नदीजवळ ठेवू नये असे आवाहन गिरणा पटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दरम्यान जिल्ह्यातील हंतूर धरणाचे देखील 41 पैकी 36 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 46,863 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात येत आहे। काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, सगळं ओके आहे असे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते भिवंडी या महामार्गावर येऊन बघावे, सर्व खड्डेच खड्डे पडलेले आहे असे पालकमंत्री छगन भुजबळ हे लासलगाव येथे निफाड तालुक्यातील सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। पालकमंत्री छगन भुजबळ हे लासलगाव येथे निफाड तालुक्यातील सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी गेले होते। यावेळी ते बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री राहिले असून त्यांच्याकडे सध्या सर्वच खाती आहे, त्यामुळे त्यांनी ठाणे ते भिवंडी या मार्गावर येऊन प्रवास करावा। या ठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून काय पाऊस, काय पूर, काय खड्डे असं म्हणत छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते भिवंडी मार्गावरून प्रवास करून दाखवावा असे आवाहन केले आहे। सरपंच जनतेतून पाहिजे, मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का असा सवाल करत सरपंच देखील निवडून आलेल्या सदस्य यातून निवडून द्या असे म्हणत हे सरकार अजूनही मंत्रिमंडळ बनवत का नाही।
मुख्यमंत्री तुटलेले आमदार आहोत. या कारणांचा त्यांना सुद्धा निवडून द्या की प्रश्न असा आहे की अजूनही जे आहे ते सरकार मंत्रिमंडळ त्याला निर्माणने काही स्वतःच्या मतदारसंघासाठी जी कामं केली नव्हती ती अख्ख्या जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या मतदारसंघातील जी कामं होती आणि ती कायदेशीरच्या आपण जी मंजूर केली होती. आणि तेवढंच नाही तर आपण कलेक्टर आणि त्यांना सांगितलं गुवाहाटीला आता तिकडे जे काही गेलेले आहेत लोक ते आता येतील त्यावेळेला त्यांची कामं द्या सर्व प्रमाणामध्ये वाढ. आता हे गुजरातला गेले गुवाहाटीला गेले मुंबईला यांचं पण मला फार कौतुक वाटत. गुजरातला गेले तर गुजरात लोकांमध्ये बोलावं, आसामला गेले गुवाहाटीला आसाम पुरामध्ये बोलावं आणि मुंबईच्या इकडे आले तर इकडे सुद्धा पुरामध्ये. जिल्ह्यातील नेवासा शहरात एका तरुणावर ओळखीतीलच काही इसमांनी गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. संबंधित तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला आहे, त्यामुळे आरोपींचा निशाणा चुकल्याने या तरुणाचा जीव थोडक्यात बचावला आहे. नेवसा शहरातील तहसीलदार निवासाजवळ शुक्रवारी रात्री ही गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.